शेवटपर्यंत लढा द्या, कारण विजय फक्त त्यांचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुण्याहून आपले स्वागत करतो। मित्रांनो, एखादी घटना जर घडली तर त्या संदर्भात त्या व्यक्तीचा संबंध हा पोलीस स्टेशनसोबत येत असतो। तेथील पोलीस अधिकारी किंवा तेथील जी काही कार्यपद्धती आहे या सर्वांना त्या व्यक्तीला फेस करावं लागत असतं। परंतु जर समजा एखादी गुन्हा घडलाच तर तो कोणत्या स्वरूपाचा आहे, त्यावर कोणती शिक्षा होते किंवा त्या गुन्ह्याचे स्वरूप काय आहे, या अशा सविस्तर माहितीला जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता जर समजा एखादी गुन्हा एखाद्या व्यक्तीकडनं घडला किंवा त्याच्यासोबत ते कृत्य झाले किंवा केले गेले, तर तो गुन्हा जर दखलपात्र असेल तर त्याची चौकशी ही होत असते व त्याची दखल पोलीस अधिकाऱ्यांना घेणं बंधनकारक असतं व अशा गुन्ह्याची माहिती ही FIR रजिस्टरमध्ये नोंद केली जात असते। आता या गुन्ह्यामध्ये कोणते असे अपराध आहेत की त्यांचा समावेश होत असतो, यामध्ये खून असेल किंवा बलात्कार असेल किंवा चोरी असेल किंवा इतर प्रकारचे कृत्य असतात, तर या संदर्भात पोलीस हे ना वॉरंटशिवाय त्या व्यक्तीला ताब्यात घेऊ शकत असतात व त्या गुन्ह्यासंदर्भात सखोल चौकशीही करत असतात आणि त्या व्यक्तीला अटक करून न्यायालयामध्ये हजर करत असतात। त्याचप्रमाणे जर गुन्हा घडलेला असेल आणि तो जर अदखलपात्र गुन्हा असेल तर या संदर्भात पोलीस सखोल चौकशी करत नसते, फक्त त्या व्यक्तीची तक्रार ही नोंदवली जात असते आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय पोलीस हे अशा गुन्ह्यामध्ये सखोल चौकशी करत नसतात। त्याचप्रमाणे एखादी गुन्हा जर घडलाच आणि तो जर जामीनपात्र असेल तर जो कोणी आरोपी आहे किंवा व्यक्ती आहे त्याला जामीन मिळवण्याचा पूर्ण अधिकार मिळत असतो, तो तसा जामीन हा मिळवू शकत असतो। परंतु जर गुन्हा हा अजामीनपात्र असेल तर येथे पोलीस त्या व्यक्तीला जामीन देऊ शकत नाही, हा सर्वस्व अधिकार न्यायालयाचा असतो। न्यायालय ठरवेल की त्या व्यक्तीला जामीन देणे योग्य असेल किंवा नसेल। तसेच गुन्ह्याचे स्वरूप जर गंभीर स्वरूपाचे असेल तर ते सत्र न्यायालयासमोर चालत असतात आणि जर गुन्ह्याचे स्वरूप हे गंभीर स्वरूपाचे नसेल तर ते प्रकरण हे प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या समोर चालत असते। आता गुन्ह्याचे स्वरूप जर गंभीर असेल तर प्रथम वर्ग दंडाधिकारी यांना त्या प्रकरणासंदर्भात त्या गुन्ह्यासंदर्भात जामीन देण्याचा अधिकार नसतो, परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रथम वर्ग दंडाधिकारी हे जामीन देऊ शकतात। आता जामीन कोणाला देऊ शकतात, तर महिला असतील किंवा लहान मुलं असतील किंवा अपंग असतील यांना प्रथम वर्ग दंडाधिकारी जामीन हा देऊ शकत असतात। आता जामीन देताना न्यायालय काही बाबींचा विचार नक्की करते, यामध्ये संबंधित आरोपी किंवा व्यक्ती पळून जाणार नाही किंवा साक्षीदारांवर दबाव आणणार नाही, तसेच कोर्टामध्ये तारखेला नियमितपणे हजर राहील, या सर्व बाबींचा विचार करून जामीन हा दिला जात असतो। तर मित्रांनो, अशाच नवनवीन कायदेविषयी व्हिडिओला जाणून घेण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।